बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। धुळे तालुक्यातील सोनेवाडी येथील ग्रामसेविके 16,000 रुपयांची लाच स्वीकारताना अटक। जमा झालेल्या करातून 80% निधी विकास कामांना, नगरसेविका वंदना भांबरे यांच्या पाठपुराव्याला यश। धुळे पोलीस कर्मचारी चेतन माळी यांचा अभिनव उपक्रम, नेर गावासह परिसरात मोफत पोलीस भरती मार्गदर्शन शिबिर संपन्न। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, भारतीय जनता पार्टी धुळे जिल्ह्याची मागणी। महिला बचत गटांकडून होणाऱ्या गैरकर्ज वसुलीस मनाई आदेश द्या, जिल्हा प्रशासनास मागणी। कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी धुळ्यात निदर्शने। आणि मुक्ती येथे विविध कार्यकारी सोसायटीची निवड संपन्न। आता बघूया बातमीपत्र विस्ताराने। धुळे तालुक्यातील सोनेवाडी येथील ग्रामसेविका सौ पूनम प्रकाश ठाकरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 16,000 रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडून ठाकरे यांना ताब्यात घेण्यात आलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार असे की पूनम प्रकाश ठाकरे वय वर्ष 30 या तालुक्यातील सोनेवाडी येथे ग्रामसेविका या पदावर रुजू होत्या। सोनेवाडी गावात खासगी कॉन्ट्रॅक्टदार यांनी 2 घरकुल, 7 शौचालये, भूमिगत गटार यांचे बांधकाम केले होते। त्या बांधकामांचा चेक खासगी कॉन्ट्रॅक्टरला देण्याबाबत त्यांच्याकडे ग्रामसेविका ठाकरे यांनी 16,000 रुपये लाचेची मागणी केली, पंच साक्षीदार यांच्यासमोर केली, मात्र ही रक्कम न देण्याच्या पार्श्वभूमीवर तक्रारदार यांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली। त्या अनुषंगाने पथकाने आज सोनेवाडी येथील ग्रामपंचायत येथे सापळा रचून लोकसेविकेला तक्रारदाराकडून 16,000 रुपयाची लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे। सदरची कारवाई नाशिक विभागाचे पोलीस अधिकारी सुनील कडासने, अप्पर पोलीस अधिकारी निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी सुनील कुराडे, पोलीस निरीक्षक मनजित सिंग चव्हाण यांच्या पथकातील सुधीर सोनवणे, संदीप सरक, कृष्णकांत वाडिले, प्रशांत चौधरी, भूषण खलानेकर आदींनी केली। सोनेवाडी गावच्या ग्रामसेविका पूनम प्रकाश ठाकरे यांनी येथील तक्रारदार यांना गावातील केलेल्या गटारांच्या कामाचा बांधकामाचे चेक काढण्याच्या मोबदल्यात, तसेच 2 घरकुलं आणि 7 शौचालये या झालेल्या कामांच्या मोबदल्यात 16,000 रुपयाची मागणी केली होती। आणि आज त्यांना ते 16,000 रुपये स्वीकारताना आमच्या पथकानं रंगेहात पकडलेले असून आमचे पोलीस अधीक्षक श्री सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली सदर पुण्याचा पुढील सखोल चौकशी करत आहोत। हद्दवाढ झालेल्या गावांच्या विकास कामासाठी हद्दवाढ झालेल्या भागातून जमा झालेल्या करातून 80% निधी हा विकास कामांवर खर्च केला जाणार आहे, यासाठी नगरसेविका वंदना भांबरे यांनी पाठपुरावा केला होता। दिनांक 10 जून रोजी झालेल्या महासभेत नगरसेविका भांबरे यांनी कोरोना महामारीमुळे विकास कामांना निधी मिळणे अवघड झाले आहे, अशा स्थितीत विकास कामे करणे शक्य नाही, त्यात हद्दवाढ गावांची परिस्थिती दयनीय आहे, म्हणून हद्दवाढ भागातील जमा झालेल्या सर्व प्रकारच्या कराचा महसूलमधून हद्दवाढ भागात विकास करावा अशी मागणी केली होती। याला नगरसेवकांनी पाठिंबा दिला होता, त्यानुसार महासभेत ठरावही मंजूर करण्यात आला। हद्दवाढ भागातून जमा झालेल्या करातून 80% निधी हा विकास कामांवर खर्च केला जाणार आहे, त्यामुळे हद्दवाढ गावांमधील नगरसेवकांना दिलासा मिळालाय, यासाठी सौ वंदना भांबरे यांनी पाठपुरावा केला। मी वंदना संजय भांबरे, नगरसेविका धुळे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1। मागच्या महासभेमध्ये एक विषय मांडला होता आणि त्या विषयामध्ये माझी मागणी होती की जे हद्दवाढ जी गावं आहेत जी महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेली आहेत, तर त्या हद्दवाढ गावांमध्ये जो काही निधी जमा होतो, मग त्याच्यामध्ये घरपट्टी असेल, पाणीपट्टी असेल, बिटरमेन चार्जेस असतील, जो काही निधी जमा होतो तो सगळ्या प्रकारच्या निधीतनं
आपल्या हद्दवाड गावांमध्ये निधीमधून विकास काम व्हावी अशी मागणी केलेली होती आणि त्या अनुषंगाने माननीय महापौर साहेब चंद्रकांत बापूजी सोनार, अनुपबाईजी अग्रवाल, माननीय आयुक्त साहेब अजित शेख, माननीय सुनीलदादा बैसाणे स्थायी समिती सभापती या सगळ्या सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी होकार दर्शविला आणि तसा ठराव या महासभेमध्ये मंजूर करण्यात आला आणि त्या अनुषंगाने आज माननीय आयुक्त साहेबांशी चर्चा केली आणि चर्चांती माननीय आयुक्त साहेबांनी शब्द दिला की येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये सर्व हद्दवाड गावातील जे नगरसेवक आहेत ते सर्व सन्माननीय नगरसेवकांशी चर्चा करू आणि चर्चांती लवकरच या हद्दवाड गावातील विकास कामांना आपण सुरुवात करू आणि म्हणून सगळ्या नागरिकांना माझं सांगणं असेल की आता आपण काळजी करू नका. आपली जी हद्दवाड गाव आहेत ही पूर्णतः अविकसित आहेत. आम्हाला मान्य आहे इथं रस्ते गटारी सगळ्या सोयी सुविधांचा अभाव आहे, परंतु आता लवकरात लवकर समाधानकारक काम आपण करणार आहोत एवढं मी आपणास सांगते आणि सर्व पदाधिकाऱ्यांना माननीय महापौर साहेबांना आयुक्त साहेबांना विनंती करते की लवकरात लवकर आमचा हा निर्णय आपण ठरवपास झालेला आहे, तत्काळ या निर्णयाची अंमलबजावणी आपण करावी आणि आमच्या हद्दवाड गावातील सर्व जनतेला न्याय द्यावा. थँक्यू, धन्यवाद. धुळे तालुक्यातील नेर येथील कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी चेतन माळी हे पोलीस सेवा बजावून देखील सामाजिक कार्य करताना दिसत आहे. नुकतीच जाहीर झालेल्या पोलीस भरतीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नेर गावात पोलीस भरतीचं योग्य मार्गदर्शन मिळावं यासाठी युवकांसाठी मोफत पोलीस भरतीपर मार्गदर्शन शिबिराचं आयोजन केलं होतं. शिबिरात 65 ते 70 युवक युवतींनी सहभाग नोंदवला होता. सदर शिबिर 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता पार पडलं. धुळे पोलीस चेतन माळी यांनी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांना मार्गदर्शन करत युवकांची पोलीस भरतीतील टक्केवारी वाढावी या हेतूने भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, इच्छुकांची निश्चित भरती होण्यासाठी अचूक जिल्ह्यांची निवड कशी करावी, पोलीस भरतीसाठी शासनाचे अध्यादेश, मैदानी चाचणी, लेखी परीक्षा, ऑनलाईन अर्ज भरताना घ्यावयाची काळजी आदी प्रत्येक घटकांचा बारकाव्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केलं. पोलीस भरतीच्या प्रक्रियेला सामोरे जाताना हमखास यशस्वी कसे व्हायचे हा कानमंत्र उपस्थित युवकांसाठी मार्गदर्शक ठरला. पोलीस भरतीचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी या शिबिराचा लाभ घेत मार्गदर्शनात सांगितलेल्या सर्व बाबी आत्मसात करू अशी ग्वाही दिली. खेड्यातील मुलांमध्ये गुणवत्ता ठासून भरली असून अशा हिऱ्यांना पैलू पाडण्याची गरज आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये चमकणारे व यश मिळवणारे जास्तीत जास्त अधिकारी हे खेड्यातीलच असतात असे नेरगावातील सामाजिक कार्यकर्ते दिलीप साळुंके यांनी मार्गदर्शनपर भाषणात सांगितले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मनीष खलाणे, युवराज पाटील, अरुण भदाणे, विकास थोरात, नाना कारंडे, राजेंद्र कारंडे, रघुनाथ खताळ, हिरामण मारणर, दीपक पाटील, प्रदीप साळवे, प्रकाश भदाणे, धीरज भदाणे, योगेश भदाणे आदी उपस्थित होते. बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होते की पोलीस भरती पळावी आणि त्याच मुलांनी जे संपादन करावं आणि आमच्या तसेच नेर गावातले बरेच मुलं याच्यासाठी झटत होते आणि त्यांचे बरेच प्रयत्न असे चालत होते. आजपर्यंत बरेच त्यांनी भरतीही केल्या, परंतु त्यांना मार्गदर्शन हा जो विषय होता याच्यात कुठेतरी कुंकवत होता. त्यासाठी आज रोजी मी आमच्या या नेर गावातील मित्रपरिवाराला एक पोलीस भरती प्रशिक्षण किंवा त्याची तयारी करणाऱ्या मुलांसाठी आज एक मार्गदर्शन शिबिर राबवलं होतं. यात त्या मुलांनी अभ्यास कसा करावा त्याची योग्य पद्धत आणि वेळेचं महत्त्वाचं नियोजन या गोष्टी कशा कराव्या याबाबत मार्गदर्शन केलं गेलं. यासाठी आमच्या या नेर गावातील तसेच परिसरातील बऱ्याच मुलांनी प्रतिसाद देत त्यांना या मार्गदर्शनाचा लाभ होईल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी धुळे जिल्ह्यातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. निवेदनात म्हटलं आहे की धुळे जिल्ह्यात यावर्षी सरासरी 93.5% इतका पाऊस झालाय. सप्टेंबर महिन्यात सर्वदूर अतिवृष्टीने शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे या नुकसानीमुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक कोंडीत सापडलाय.
त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, डीएस गिरासे, कामराज निकम, आशुतोष पाटील आदी उपस्थित होते. धुळे जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आज आम्ही निवेदन दिलं. निवेदन देण्यामागचं कारण असं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी आणि खूप जास्त पाऊस झाल्यामुळे पिकांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली त्याच पद्धतीने आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला. सरासरी 135 सेंटीमीटर पाऊस टक्के पाऊस या धुळे जिल्ह्यामध्ये झाला आहे. मग साक्री तालुका असेल, शिंदखेडा तालुका असेल, धुळे असेल, शिरपूर असेल, सर्व ठिकाणी केळी असेल, पपई असेल, कापूस असेल, कांदा असेल, मका असेल किंवा कडधान्य असेल या सर्व पिकांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आणि ती नुकसान भरपाई शासनाने शेतकऱ्यांना द्यावी, तात्काळ पंचनामा करावे, पंचनामे करून जे जे पिकं असतील त्या शेतकऱ्यांना त्याचा मोबदला तात्काळ देण्यात यावा याच्यासाठी या सरकारला कुठं जाग आली पाहिजे, या सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे याच्यासाठी आज आम्ही या ठिकाणी सर्व पदाधिकारी येऊन माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की तेही शासनाकडे पाठवणार आहेत आणि तात्काळ सर्व पिकांचे पंचनाम्यासाठी तहसीलदार असतील, सर्कल असतील, सर्व लोकांना ते आदेश देणार आहेत असं आश्वासन या निमित्ताने आम्हाला माननीय कलेक्टर साहेबांनी दिलं आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही शासनाला अशा पद्धतीने निवेदन आज दिले. कोरोना महामारीच्या काळात वित्तीय संस्थांकडून महिला बचत गटांकडून होणाऱ्या गैरकर्ज वसुलीस मनाई आदेश द्यावा या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांतर्फे धुळे जिल्हा प्रशासनास निवेदन देऊन निदर्शने करण्यात आली. यावेळी ठिय्या आंदोलन देखील करण्यात आलं. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने मार्च 2020 ते आज पावेतो लॉकडाऊन घोषित केल्याने रोजगारासाठी कोणालाही घराबाहेर पडता आले नाही. त्या पार्श्वभूमीवर रोजगार नसल्यामुळे हातात पैसा नाही, उलट पक्षी उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. त्यात एवढ्या भयानक संकटात काही वित्तीय संस्थांकडून महिला बचत गटांकडून कर्ज वसुलीचा तगादा लावला जात आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत कर्ज कुठून फेडायचं या विवंचनेत बचत गटातील महिला पडल्या आहेत. त्यामुळे वित्तीय संस्थांकडून महिला बचत गटांकडून होणाऱ्या गैरकर्ज वसुलीला आळा घालण्यासाठी मनाई आदेश द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी आघाडीचे राज चव्हाण, भैयासाहेब पारेराव, विजय पाटील, डॉक्टर अजय माळी, रत्नमाला सोनवणे, रेखा रंधे, शंकर खरात, कल्पना सामुद्रे, ऍडव्होकेट सुनंदा निकम, रत्ना चौधरी आदी उपस्थित होते. आकर्षित केलं आणि आपला जो मूळ उद्देश होता तो बाजूला झाला. आपण इथे जमलो यासाठी आहे की कोविडच्या साथीमध्ये प्रत्येकाला काम नव्हतं. मार्च महिन्यापासून तर आतापर्यंत सगळेच घरी बसले होते. का तर आपल्याला ही साखळी तोडायची होती, याचा जीवनक्रम खंडित करायचा होता. त्यासाठी महिला, पुरुष, मुलं जी असेल, जी कामाला जाणारी व्यक्ती आहे ती घरामध्ये बसून होती. ज्यांच्याकडे पैसा होता त्यांचं व्यवस्थित चाललं, पण जे कामाला रस्त्यावर बसून 1000-200 असे जे रुपये कमवत होते त्या महिलांना, त्या पुरुषांना रोजचं आपलं जे जीवन आहे ते भागवणं कठीण झालं होतं. आपण प्रत्येक गोष्टीमध्ये आता 6 महिन्यांमध्ये प्रत्येक गोष्टीची काही ना काही GR निघाले, आदेश निघाले. मग फायनान्स कंपन्यांची जी वसुली ती का थोड्या प्रमाणात थांबत नाहीये, तिची वसुलीची जो पद्धत आहे ती का नाही थोडीशी बंद होते, कारण ते ज्या पद्धतीने तुमच्याकडे हप्ते वसुली मागायला येतात ती चुकीची आहे. आपलं म्हणणं एवढंच आहे की ह्या परिस्थितीत कोणाच्या हाताला काम नाहीये. घेतलेलं जे कर्ज आहे ते आपल्याला फेडायचंय, पण पुढे जर कधी आर्थिक उलाढालच होत नसेल तुमच्या व्यवसायाची तर तुम्ही कर्ज कुठून फेडणार. महिलांनाच का बचतीचं महत्व माहितीये, महिलांनाच का कर्ज मिळतात, महिलांकडेच का सगळे वळतात, कारण एक महिला घर चालवू शकते तशी सगळा देश, राज्य, घर सगळं चालवू शकते.
तुम्ही हे तुमचा आत्मसन्मान आहे की तुम्ही तुमची आतली जी भावना आहे बाजू ती ओळखा. येणारा येतो, पैसा देऊन जातो, त्याची वसुली करताना तो तुम्हाला तुमच्या वयाचा, तुमचा मानाचा, तुमच्या कोणत्या गोष्टीचा विचार करत नाही. त्याला फक्त एकच गोष्ट माहिती राहते की आम्हाला पैसा द्या, तुम्ही घेतलंय ते आम्हाला वसूल करून न्यायचंय. ती वसूल करण्याची जी पद्धत आहे, जी बोलण्याची जी भाषा आहे ती व्यवस्थित झाली पाहिजे. महिलांना आदर केला पाहिजे. आपण एकीकडे म्हणतो नवरात्र असले की महिलेचं जागर, स्त्रीशक्तीचा जागर, ह्या पद्धतीची आपण वाक्यरचना वापरतो. ह्याच वेळेस का सगळं झालं? फायनान्स कंपन्यांकडून जी होणारी मानसिक, तुम्हाला जो मानसिक त्रास आहे तो थोडा कमी झाला पाहिजे. आणि तुमच्या उलाढालीसाठी तुम्हाला आणखीन थोडंसं मानधन किंवा कर्ज स्वरूपामध्ये तुम्हाला ती मिळाली पाहिजे, जेणेकरून तुम्ही तुमचा उदरनिर्वाह, तुमचे मुलं, तुमचं घर, तुमचं कुटुंब तुम्ही सांभाळू शकले पाहिजे. हीच विनंती आहे माझी सगळ्यांना. आणि कलेक्टर साहेबांना पण हेच निवेदन द्यायचं आहे की एवढ्या मोठ्या संख्येने आज एक नाही, मला रोज फोन येत आहेत. जसं मी फॉर्म वाटप केले तेव्हापासून प्रत्येक महिलेचा येतोय. म्हणजे खरंच तुम्ही फायनान्स कंपनीकडून खूप त्रासले आहात हे तुमच्या येण्यावरनं, तुमच्या बोलण्यावरनं सगळं दिसतंय. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी महिला अध्यक्ष निवेदन देणार आहे. आम्ही हे धरणे आंदोलन आपण ह्या दिवसासाठी केलेलं. 29 सप्टेंबर या राष्ट्रीय विरोध दिनाचं औचित्य साधत हा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना धुळेतर्फे आपल्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी निदर्शने करण्यात आली. त्यानंतर जिल्हा प्रशासनास निवेदन देऊन निवेदन पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना पाठवण्यास सांगण्यात आलं. गेल्या अनेक वर्षापासून शासनाकडे कामगारांना जुनी पेन्शन लागू करा, महागाई भत्त्याची रक्कम येत्या दिवाळीपूर्वी द्यावी, दक्षी समितीचा खंड 2 तात्काळ प्रसिद्ध करावा, अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या विना अट कराव्यात, सर्व रिक्त पदे तात्काळ भरावीत, सेवानिवृत्तीचं वय 60 वर्ष करावं, नियत निवृत्ती वयोमानापूर्वी कोणालाही जबरदस्तीने सेवानिवृत्त करू नये, प्रत्येक 5 वर्षानंतर राज्यासाठी स्वतंत्र वेतन आयोगाची निर्मिती करून वेतन सुधारणा करावी आदी मागण्या पूर्ण करण्यासाठी कामगारांतर्फे पाठपुरावा केला जात आहे. मात्र पाठपुराव्याची दखल न घेता उलट जबरदस्तीने कर्मचाऱ्याला निवृत्त करण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे हा निर्णय कामगार विरोधी असल्याने आज राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना धुळेतर्फे निदर्शने केली जात असल्याचे सांगण्यात आले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष डॉ संजय पाटील, जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी, कोषाध्यक्ष सुधीर पोद्दार, जिल्हा सरचिटणीस दीपक पाटील आदी उपस्थित होते. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या वतीनं आज देशभरामध्ये अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या वतीनं एक राष्ट्रीय विरोध दिन आम्ही आज पाळत आहोत. आणि राष्ट्रभरामध्ये सर्व राज्यांमध्ये सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी आपला संताप व्यक्त करत आहेत. कारण अनेक विभागांमध्ये कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नाही आहेत आणि जे केंद्राकडून राज्याचं येणं आहे तो निधी राज्यांना मिळाला नसल्यामुळे राज्य सरकारांची ह्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक परिस्थितीसुद्धा डबघाईला आलेली आहे. त्यामुळे केंद्रानं GST जो काही वाटा आहे त्या त्या राज्याचा केंद्र सरकारने तात्काळ द्यावा. केंद्र सरकार जे काही कामगार विरोधी कायदे हुकुमशाही पद्धतीनं मंजूर करत आहे, एकतर्फी भांडवल धार्जिणे कायदे तयार करत आहे, त्याला आमचा सक्त विरोध आहे. समान काम समान वेतन या धर्तीवर सगळ्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि 60 वर्षाचं सेवानिवृत्तीचं वय, 5 दिवसाचा आठवडा आणि सर्वात प्रमुख मागणी आमची आज देशभरामध्ये आहे, नवीन कर्मचाऱ्यांना जी 2005 नंतर कर्मचारी नोकरीला लागलेले आहेत त्यांना सर्वांना जुनी पेन्शन लागू योजना लागू झाली पाहिजे. 1,70,000 राज्यामध्ये कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. तो ताण कमी करण्यासाठी गतिमान प्रशासन, स्वच्छ प्रशासन आणि विकास कामांना गती देण्यासाठी तुम्ही ही रिक्त पदे तात्काळ भरा. जोपर्यंत हे पदं भरत नाही तोपर्यंत सेवा आम्ही कायदा बाजूला ठेवा. आरोग्य सेवेमधील कर्मचाऱ्यांचं आणि इतर कर्मचाऱ्यांचं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या जागतिक महामारीमध्ये फार प्रचंड मोठं योगदान आहे. या कर्मचारी जे जे बाधित झालेले आहेत त्या कर्मचाऱ्यांना विशेष रजा मिळाली पाहिजे आणि सर्व सरसगट सर्व कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपयाचं विमा संरक्षण मिळालं पाहिजे. या सर्व मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात
आलेलो आहोत. सरकारने जर यामध्ये गंभीरीने लक्ष घेतलं नाही, आम्ही ज्या मागण्या पत्रात पाळल्या नाहीत, तर आम्ही अखिल भारतीय पातळीवर याच्यावर तीव्र आंदोलन उभारण्याच्या तयारीत आहोत, याची शासनाने केंद्र आणि राज्य सरकारने नोंद घ्यावी. आज दिनांक 29 सप्टेंबर 2020 अखिल भारतीय राष्ट्रीय विरोध दिन म्हणून आपण आज पाळत आहोत. अखिल भारतीय कर्मचारी महासंघ च्या वतीने आज सर्व राज्यभर निदर्शने करण्याचं योजले होतं. त्या दृष्टीने राज्य सरकारी कर्मचारी संघटना व महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ यांच्या वतीने आज निषेध दिन पाळण्यात येत आहे. आणि आमच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत, जुनी पेन्शन योजना लागू करणे, तसेच कामगार विरोधी कायदे रद्द करणे आणि 7वा वेतन आयोगाचे काही प्रलंबित आमचे विषय आहेत ते मार्गी लावणे, यासह सर्व मागण्यांसाठी आम्ही आज निषेध दिन पाळत आहोत. तरी शासनाने याची दखल न घेतल्यास यापुढे आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत. काय नाव तुमचं? उज्ज्वल भांबरे, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, विभागीय सचिव. मुक्ती विविध कार्यकारी सोसायटी मर्यादित मुक्ती तालुका जिल्हा धुळे चेअरमनपदी कुंवर राहुल हिम्मतराव यांची वर्णी, तर व्हाईस चेअरमनपदी सतीश भाईदास पाटील यांची बिनविरोध सर्वानुमते निवड संपन्न झाली. धुळे तालुक्यातील मुक्ती विविध कार्यकारी सोसायटी मर्यादित मुक्ती तालुका जिल्हा धुळेतील सोसायटीची आज तालुका उपनिबंधक सहकारी संस्था या कार्यालयासमोर निवड करण्यात आली. गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती व नागरिक ग्रामस्थांच्या सहकार्याने सदर निवड प्रक्रिया पार पडली. आज तालुका उपनिबंधक कार्यालयातील अध्यासी अधिकारी म्हणून व्ही जी भदाणे होते. तर या प्रक्रियेत आज सकाळी 11 वाजता चेअरमन पदासाठी राहुल हिम्मतराव कुंवर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. या सूचक म्हणून रोहिदास गंगाराम पाटील हे होते, तर अनुमोदक अनिल पाटील हे होते. तसेच व्हाईस चेअरमन पदासाठी सतीश भाईदास पाटील यांचाही एकमेव अर्ज आल्याने त्यांना सूचक म्हणून गुलाबराव आनंदा पाटील, अनुमोदक उत्तम राजाराम पाटील हे होते. सदर या निवड प्रक्रियेत अध्यक्षी अधिकारी म्हणून व्ही जी भदाणे यांनी कामकाज पाहिले व चेअरमन पदासाठी राहुल कुंवर यांचा एकमेव अर्ज आल्याने चेअरमन म्हणून त्यांना घोषित करण्यात आले. तसेच व्हाईस चेअरमन पदासाठी सतीश भाईदास पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांना देखील व्हाईस चेअरमन म्हणून घोषित केले. यावेळी मुक्ती विविध कार्यकारी सोसायटीचे गुलाबराव पाटील, रोहिदास पाटील, उत्तम पाटील, धर्मा पाटील, शरद पाटील, रघुनाथ पाटील, विनायक मराठे, कैलास पाटील, अनिल पाटील, उमाकांत पाटील, ब्रिजलाल लोहार, सुमनबाई पाटील, विमलबाई पाटील, संतोष गायकवाड, जगन्नाथ चौधरी, पिंटू पाटील आदी सर्व पदाधिकारी उपस्थित होते. चेअरमन निवडसाठी बर का मुक्ती विविध कार्यकारी सहकारी संस्थेतून एकमेव अर्ज आला होता. कुंवर राहुल हिम्मतराव यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे यांना अविरोध मी घोषित करीत आहे आणि त्यांचे अभिनंदन मी करतो. तसेच व्हाईस पाटील सतीश भाईदास यांचा एकमेव अर्ज होता आणि दुसरं कोणाचाही अर्ज नसल्यामुळे त्यांनाही अविरोध म्हणून मी घोषित करतो. पुढे पाटील सतीश भाईदास सोसायटी परिवर्तन पॅनलचा आज बिनविरोध झालेला आहे. सगळ्या डायरेक्टरांच्या सहकार्याने आज बिनविरोध इलेक्शन आमचं पार पडलेलं आहे. पदासाठी डॉक्टर राहुल कोरा आणि व्हाईस चेअरमन पदासाठी सतीश भाईदास पाटील यांची सर्वानुमती निवड झाली. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे तालुक्यातील सोनेवाडी येथील ग्रामसेविकेस 16,000 रुपयांची लाच स्वीकारताना अटक. जमा झालेल्या करातून 80% निधी विकास कामांना, नगरसेविका वंदना भांबरे यांच्या पाठपुराव्याला यश. धुळे पोलीस कर्मचारी चेतन माळी यांचा अभिनव उपक्रम. नेरगावासह परिसरात मोफत पोलीस भरती मार्गदर्शन शिबिर संपन्न. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, भारतीय जनता पार्टी धुळे जिल्ह्याची मागणी. महिला बचत गटांकडून होणाऱ्या गैरकर्ज वसुलीस मनाई आदेश द्या, जिल्हा प्रशासनास मागणी. कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी धुळ्यात निदर्शने. आणि मुक्ती येथे विविध कार्यकारी सोसायटीची निवड संपन्न. आणि याचबरोबर
माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.